रायगडमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना या ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय व्हावे, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा अशा सूचना करीत मेडिकल टुरिझमची ही अभिनव कल्पना थोरात यांनी मांडली. कोरोना काळात मृतांची आकडेवारी लपवण्याचा मुद्दा उपस्थित करीत भाजप सरकारला टोला हाणला. आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने हे हॉस्पिटल करत असताना मी सहज सांगेल, कदाचित विषय अमित भैयाचा असेल, नर्सिंग कॉलेज लगेच देऊन टाक. कोणत्याही महाविद्यालयाला नर्सिंग कॉलेज शिवाय पर्याय नाही. नर्सिंग कॉलेज द्या, त्याची सगळे या, ट्रेनिंग होतं, शिक्षण होतं, आणि ते पुन्हा नवीन नर्सेस तयार होत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे नर्सिंग कॉलेज हे असलं पाहिजे. खरं म्हणजे याबरोबर आणखी आपण पाहतो की ज्याला आपण नाव सुरुवातीला आपल्या आघाडी सरकारच्या कालखंडामध्येच राजीव गांधी जीवनदायी योजना आपण सुरू केली होती, तिला नाव महात्मा फुले योजनेनं आपण आता चालवली जाते आहे. आपण सुरू केलेली ती त्या कालखंडातली ती योजना आज खूप गरीब माणसांना मदत करते ही वस्तुस्थिती मान्य करावी लागणार आहे. मी राजेश भाईला म्हणेल की याची व्याप्ती कशी वाढवता येईल आणि आणखी चांगल्या रीतीने कशी चालवता येईल, कारण आज चांगल्या चांगल्या हॉस्पिटलला गरीब माणसाला आज आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याची ताकद या योजनेमध्ये होती आहे. तिला आणखी ताकदवान बनवण्याचं काम सुद्धा आपण करावं ही अपेक्षा साहजिकपणे मी या निमित्तानं आपल्याला करतोय. आणि त्याकरता प्रत्येक नागरिकाचं जर इलेक्ट्रॉनिक कार्ड, आधार कार्ड सारखं इलेक्ट्रॉनिक कार्ड आरोग्याचं करता आलं आणि सुविधा निर्माण करता आली तर खूप चांगली गोष्ट होऊ शकते की ते कार्ड आणि त्याचं हे. मला वाटतं या पद्धतीनं आणखी जाण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या माणसापर्यंत आरोग्याची सुविधा आणि त्याला चांगल्या आरोग्याची आश्वासित करण्याची जबाबदारी ही शासन म्हणून आपली आहे आणि त्या दृष्टीनं काम आपल्याकडून व्हावं ही अपेक्षा पण आहे. खरं जे माझं मत असं आहे की टुरिझम तर तुमचं आहे ना, तेव्हा इथं गरिबाला सेवा द्याच, परंतु याबरोबर मेडिकल टुरिझम किंवा हेल्थ टुरिझम जर तुम्हाला करता आला की एका बाजूला टुरिझम आहे, दुसऱ्या बाजूला हेल्थही आहे आणि त्यामध्ये आपल्या भूमिपुत्रांना कामाची संधी आहे. शेवटी याच्यातून ही गोष्ट पाहावं लागणार आहे तुम्हाला की आपलीच मुलं त्यांना काही ना काही काम मिळेल, रोजगार मिळेल, संपन्नता आपल्या माणसांना मिळेल, नागरिकांना मिळेल, हे सुद्धा होऊ शकेल. अशा प्रकारचा काही करता आलं वेगळं तर जरूर आपण करावं आणि मला खात्री आहे की यामध्ये सुद्धा आपण यशस्वी. एक चांगल्या पद्धतीचं हे क्षेत्र जे डेव्हलप होत आहे आणि